महाराष्ट्रातलं काय कारण आहे, जनतेचे कामं व्हावे याच्यासाठी आमरे तुमरे करणं हा शिवसैनिकाचा स्वभाव आहे, तो नॅचरल आहे, नैसर्गिक आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही आमरे तुमरे काय माझी त्यांची दुश्मनी थोडी. जनतेच्या विकास कामात जर भेदभाव झाला तर त्याच्याविषयी आवाज तर उठव ना. समाधानकारक मूड कधी खराब सांगता येत नाही, बैठकीत कधी मूड खराब ये डर भी बडा अच्छा है ना, ये डर भी दया ये डर अच्छा है ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे बघा. कोणाचा दुसरं कोणाला घाबरणार भीतीपोटी ही सगळी यंत्रणा. भीती नाही आहे, यंत्रणा पण आपलीच आहे असं काही नाही. ते पण विचार काय करणार आहे, पोलीस कलेक्टरने बोलवले असतील असतील त्याला काय, पोलीस पण आपलेच आहे, काय प्रश्न. जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केली त्या लिस्ट नंतर एकाही व्यक्तीला जाऊ दिला जातो ना. चांगलं आहे ना, कोणी येऊन होतो तिथं मोकळी चर्चाच होत नाही, कोणी माणूस येतो कोणी उभा राहतो डीपीसी मध्ये. खरं तर जो निमंत्रित आहे जो याचा अपेक्षित आहे त्यांनीच असलं पाहिजे. अधिकारी क्लास वन याच्याऐवजी क्लास थ्री अधिकारी कधी कधी उत्तर देतात हे चुकीचं आहे. त्यामुळे चांगलं केलं कलेक्टरांनी, काय चूक केलं. अरे आता मी नेहमीच राहतो असं तुम्ही बघत नाही. लग्नाचा मूड संपला, आता दुसरं नवीन कामाला सुरुवात.